भाऊ, तुम्ही दोन जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, कोरोनामुळे दोन्ही जिल्ह्यात प्रचंड रुग्ण वाढतात, काय सांगणार? परिस्थिती गंभीर आहे. नाही, आता आम्ही इथे वर्धा सिव्हिल हॉस्पिटलला येऊन या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे, डॉक्टरशी चर्चा केली आहे. यानंतर मी कलेक्टर ऑफिसला जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची देखील भेट घेणार आहे. मान्य खासदार साहेब, आमदार साहेब, बावनकुळेजी सगळे आम्ही सोबत आहोत. मुळातच आमचा प्रयत्न असा आहे की अडचणी समजून घ्यायच्या आणि जे काही आमच्याकडे पेशंटच्या अडचणी आहेत त्या प्रशासनापर्यंत पोचवायच्या. या दृष्टीनं या ठिकाणी खरं म्हणजे आत्ता आढावा घेतला आहे. आता जी काही आम्हाला माहिती मिळाली आहे त्या माहितीच्या अनुसार आत्ता विशेषतः ऑक्सिजनेटेड बेड्स वाढवण्याकरता या ठिकाणी इक्विपमेंट्सची आवश्यकता आहे, सिलेंडर्सची आवश्यकता आहे. आणि त्यासोबत आम्हाला सांगण्यात आलं आहे की आता ऑक्सिजन प्लांट्सची देखील या ठिकाणी मागणी नोंदवलेली आहे, तर ते देखील लवकर झाले पाहिजेत. कारण आत्ता ऑक्सिजनेटेड प्लांट्स हे बेड्स हे मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं घाईनी काम करण्याची आवश्यकता आहे. मॅनपॉवरचा देखील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या संदर्भात मला असं वाटतं की सरकारने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण हे खरं आहे की कुठेच मॅनपॉवर फारसं अवेलेबल नाही, पण किमान सरकारी सिस्टीममध्ये लोक कसे जास्तीत जास्त येतील हा देखील प्रश्न आहे. विशेषतः ICU बेड्स वगैरे जे वाढवायचे असतील तर त्या संदर्भात इंटेन्सिव्हिस्ट वगैरे हे उपलब्ध होणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. वर्धा जिल्ह्याचा जो दूरचा भाग आहे, आज सिव्हिल हॉस्पिटल आहे, दोन मेडिकल कॉलेजेस आहेत, पण त्यापासून जो दूरचा भाग आहे या भागामध्येही काही प्राथमिक व्यवस्था उभ्या कराव्यात अशा प्रकारची त्या ठिकाणी संकल्पना आमदार साहेबांनी देखील मांडलेली आहे. मला असं वाटतं की काही आपण जर प्रायमरी केअर करता सेंटर्स जास्ती उघडू शकलो तर त्यातनं मग नंतर जो लोड हा सिव्हिल हॉस्पिटलवर आणि दोन्ही मेडिकल कॉलेजेसवर येतो तो थोडासा कमी होऊ शकेल. तर त्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावा असं आम्हाला वाटतं. काही शहरात रुग्ण कमी होत आहे, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपुरातली कालचं असं काही चित्र आहे. मला असं वाटतं की आपण अजूनही आभासी जगामध्ये जाणं योग्य होणार नाही. कमी झालं तर आपल्याला आनंदच आहे आणि ते झालंच पाहिजे. पण अद्यापही रोजचे 65,000 रुग्ण हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. किंवा नागपूर, पुणे, मुंबईमध्ये आजही इन्फेक्शनचा रेशिओ हा 15% वर आहे. त्यामुळे आत्ता काही आपल्याला त्या संदर्भात क्लेम करणं योग्य होणार नाही. आपल्याला टेस्टिंग वाढवावं लागेल, विशेषतः मुंबईत टेस्टिंग वाढवावं लागेल. मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हे सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये टेस्टिंग अत्यंत कमी होत आहे, ते टेस्टिंग वाढवलं पाहिजे. आणि दुसरं, आता जे रुग्ण मृत्यूमुखी पडत आहेत त्यांचेही आकडे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात अजून रिकन्सिलिएशन झालं नाही, त्यामुळे आपल्याला त्याचा नेमका अंदाज येत नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता आपण फार त्याच्या संदर्भात आनंदित होण्याचं कारण नाही आहे. पण निश्चितपणे पॉझिटिव्ह साईन असली तर आपण त्याचं स्वागत करू. लॉकडाऊन वाढवण्याचे संकेतही देण्यात आलेले आहे, लॉकडाऊन वाढू शकते महाराष्ट्रात, भाजपची भूमिका काय असणार आहे? आत्ता असं आहे की याच्यावर आत्ता बोलण्याचं कारण नाही आहे. सरकार नेमका काय निर्णय करत आहे त्या निर्णयाच्या आधारावर भाजप आपली भूमिका ठरवेल. पण आम्ही जनतेच्या सोबत आहोत.